राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या तिघांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत एक बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकं काय ठरलंय, कोणती चर्चा झाली आहे हे एबीपी माझाला समजलंय. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार अशी सध्याची बातमी आहे. सुशांत सावंत आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. सुशांत, दोन मंत्रिपदं मिळणार आहेत, कोणतीही मंत्रिपदं असतील आणि शिंदेंवरती सगळे निर्णय आहेत की मंत्री कुणाला करायचं, तर कुणाची नावं जास्त आघाडीवर दिसत आहेत सध्या? नक्कीच ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर काल केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील, बी एल संतोष असतील, त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील. कारण आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रात काही महत्त्वाचे फेरबदल जे आहेत ते होणार आहेत आणि हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो अशी देखील आपल्याला माहिती मिळते. आणि या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेच्या गटाला स्थान दिलं जाईल, यामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. आता कॅबिनेट मंत्रीपद कुणाला द्यायचं, राज्यमंत्रीपद कुणाला द्यायचं, याचा सर्वस्वी निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता आपल्या गटातील कुठल्या खासदाराला मंत्री करणार ते देखील पाहावं लागेल. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार राहुल शेवाळे यांचं नाव कुठेतरी आघाडीवर असल्याची देखील चर्चा जी आहे ती सुरू आहे. मात्र फायनल नावं जी आहेत ती दोन नावं एकनाथ शिंदे केंद्राला देतील आणि त्यानंतर विस्तारात त्यांची वर्णी लागू शकते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरं तर हा मंत्रिमंडळ विस्तार होणं, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे. त्याचसोबत एक आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून ज्ञानदा माहिती मिळते त्यानुसार दोन केंद्रीय मंत्र्यांना, जे राज्यातील दोन केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना कुठेतरी गच्चू मिळू शकतो. त्यामुळे आता हे दोन मंत्री कोण असणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचसोबत आपण बघतो राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनेक तारखांवर तारखा येतात. आता हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अशी चर्चा सगळ्यांना लागून होती. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार कालच्या बैठकीत जे आहे ते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील चर्चा झाली आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. कारण आपण बघतोय जुलैमध्ये अधिवेशन असतंय, पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा असा आग्रह या दोन्ही नेत्यांनी धरला आणि त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होऊ शकतो. नंदा सुशांत धन्यवाद, ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.